सातारा शहरात जबरी चोरी करणे, विनयभंग करणे, अपहरण करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीचा प्रमुख संजय साहेबू पवार वय 22 वर्षे, राहणार नामदेववाडी झोपडपट्टी सातारा, व आशुतोष सयाजीराव भोसले वय 23 वर्षे, टोळी सदस्य राहणार कृष्णविहार सोसायटी शाहूनगर गोडोली सातारा यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत सातारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बी निंबाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरणात तथा पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांनी 2 वर्षाकरिता पूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारीचा आदेश दिला आहे. VM न्यूज मराठी सातारा.